आपण सरकारला निश्चितच जाग आणण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रसंगी आपण व्यक्त करतो आणि माझी म्हणू शकतो बंद करू नका. जर छावण्या आपण बंद करायचा धाडसी निर्णय केला तर अख्ख्या तालुक्यातले जनावर या तहसील मध्ये बांधल्याशिवाय या तालुक्यात पाणी नाही, चारा नाही, छावण्या बंद कशामुळे करते? शेतकरी आत्महत्या करते म्हणते. माळेगाव ने आपण धरणात सकाळी सुडके काय परिस्थिती परिस्थिती पाणी येऊन पावा समक्ष तहसीलदारांनी पाणीच नाही येईल पाणी नाही आलं. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत छावण्या करू राहू. तहसील कार्यालयावर मोर्चा आणला होता. मोर्चा या संदर्भात की 4 दिवसापूर्वी प्रांत साहेबांनी सगळ्या 4 छावण्यांना भेटी दिल्या आणि प्रत्येकाला तोंडी सांगितलं की 4 छावणी बंद करा. ज्यावेळेस 4 छावणी सुरू करतो त्यावेळेस लेखीपत्र दिल्यानंतरच आपण सुरू करतो. मग आता बंद करताना यांना लेखीपत्र देण्याची गरज का भासली नाही हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर आज अशी परिस्थिती झाली आहे की महाराष्ट्र पाण्यात वाहून चालला आहे. तिकडे ओला दुष्काळ पडला आहे आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आज कोरडा दुष्काळ. कुठेही पाऊस पडलेला नाही आणि शक्यताही नाही. असं असताना चाराही नाही, जनावराला चारा नाही. असं असताना सुद्धा या चारा छावण्या छावण्या चालकांना तोंडी सांगून तहसीलदारांनी प्रांत साहेबांनी छावण्या बंद केल्या. खरं तर हे निर्णय हा जो निर्णय झाला हा अतिशय चुकीचा निर्णय झाला. कारण आज कुठेही जनावरांना चारा नाही, फक्त थोडीशी भुरभुर झाल्यामुळे कुठंतरी गवत उगवलं आणि तेवढं गवत पाहूनच प्रत्येक ठिकाणी छावणी बंद करण्याचं सांगण्यात आलं. हे निर्णय घेताना खरं तर इशीत बसून हे निर्णय घेता येत नाही. तर कलेक्टर साहेबांनी सुद्धा स्वतः समक्ष सगळ्या चारा छावण्यांना भेटी द्याव्यात आणि त्यांनी बघावं की या गावामध्ये जनावराला चारा आहे का. आज टँकर चालू आहे, जनावराला पाणी नाही. हे सगळं पाहण्याची परिस्थिती कलेक्टर साहेबांनी स्वतः पाहावी आणि त्यांनी त्या पद्धतीचे वरती रिपोर्ट द्यावेत. आणि आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो होतो आणि तहसीलदारांना एकच सांगितलं की या चारा छावण्या 31 ऑगस्टपर्यंत तर बंद करायच्या नाहीच, पण त्यानंतरही जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि चारा होत नाही, जनावरांना खाण्यायोग्य चारा होत नाही, तोपर्यंत चारा छावण्या बंद करू नये. तसं जर केलं तर आम्ही जनावरासह या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर जनावरासह शेतकरी मुक्काम ठोकतील आणि त्यामध्ये जी काही घटना घडतील त्या घटनेची सगळी जबाबदारी ही प्रशासनावर राहील असा इशारा आज आम्ही जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी तहसील साहेबांना दिली.